आज आपण बघणार आहोत फरसबी आणि बटाट्याची भाजी, ती पण झटपट कुकरमध्ये करूया तयार। इथे मी फरसबी बारीक चिरून घेतल्या आहेत, दोन बटाटे बारीक चिरून घेतल्या आहेत कट करून, दोन कांदे बारीक चिरून घेतले आहेत। कुकर गरम झाला आहे आपला, तेल टाकून घेऊ। कांदा टाकून घेते, थोडासा लाल होईपर्यंत कांदा आपण भाजून घेऊ। आता इथे त्यात मी आता थोडीशी हळद टाकते, एक चमचा, छोटा एक चमचा टाकायची। घरगुती मसाला, मालवणी मसाला आहे माझ्याकडे, तो वापरते। तुमच्याकडे कुठचा अवेलेबल असेल तर तुम्ही वापरू शकता। आता आपण भाजी टाकून घेऊ याच्यात। गॅस मी बारीक केला आता सध्या। भाजी घालून आता मी मिक्स करून घेतले इथे। आता थोडं मी मीठ घालून घेते याच्यामध्ये चवीनुसार। आता मी ह्याच्यामध्ये अगदी अर्धा वाटीपेक्षा कमीच पाणी घालणार आहे आणि दोन शिट्ट्या करून घेणार आहे भाजीला कुकरला झाकण लावून। कुकर थंड झाला आहे, आपण उघडून बघू आता इथे। बघा आपली भाजी कशी एकसारखी शिजली आहे। आता इथे त्याच्यामध्ये मी सुकं ओलं खोबरं घालून घेते थोडंसं। खोबरं घालून आता एक फक्त 5 मिनटं आपण भाजी आपली वाफवून घेऊ। इथे आपली फरसबी बटाट्याची भाजी रेडी आहे। कोथिंबीर टाकू आता वरून। तुम्हाला माझ्या भाजीच्या रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।